सालाबाद प्रमाण याही वर्षी साई दर्शन पायी पालखी सोहळ्याच्या वतीनं श्रीक्षेत्र हनुमान मंदिर वडगाव लांडगा ते श्रीक्षेत्र साई मंदिर शिर्डी दिंडीचं आयोजन करण्यात आलंय. शनिवारी 3 फेब्रुवारी सकाळी 10 वाजता वडगाव लांडगा गावात टाळमृदुंगाच्या गजरामध्ये साईबाबा प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली आणि साईदिंडी पालखीचं हे 7वं वर्ष असून यावेळी आगळीवेगळी साई पालखीचं आयोजन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं होतं. यावेळी संपूर्ण गाव हे स्वच्छ करून संपूर्ण गावामध्ये रांगोळी शेण सडा करून पायी पालखीला सुरुवात झाली. यावेळी कचरामुक्त गाव, बेटी बचाव, वृक्ष लावा वृक्ष जगवा, ओला आणि सुक्या कचऱ्याचं व्यवस्थापन करा, पर्यावरण सांभाळा असे फलक सर्वत्र दिसत होते. साई पालखी दिंडीच्या निमित्तानं संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते ग्रामस्थांच्या वतीनं वृक्ष लागवड, ओला आणि सुका कचरा कुंड्यांचं उद्घाटन, त्याचबरोबर बेटी बचाव या उपक्रमातून दिंडीचं प्रस्थान झालं. संगमनेर शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही स्वच्छता अभियानाचं स्वागत करून पर्यावरण, हगणदारी मुक्त गाव, निर्मल ग्राम, तंटामुक्ती, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान याबद्दल गावातील ग्रामस्थांचे आभार मानले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून एका चळवळीचं असणारे हे गाव आहे, एक पुरोगामी अशा विचाराचं हे गाव आहे. यामधनं अनेक कॉम्रेड त्याचप्रमाणे आणि स्वातंत्र्यवीर या गावाने आपल्या देशासाठी दिलेले आहे आणि तेच तत्व तेच मूल्य ठेवून गावचे सरपंच, गावचे सर्व ग्रामस्थ, त्याचप्रमाणे गावातील सर्व तरुण वर्ग यांनी आज एक आगळा वेगळा असा सोहळा या ठिकाणी ठेवलेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून शिर्डी या ठिकाणी श्री साईबाबांच्या चरणी दर्शन घेण्यासाठी गावातील सर्व ग्रामस्थ महिला, वयोवृद्ध, सर्व बालकं एकत्रितपणे 2 दिवसाचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतात. या कार्यक्रमाला जोडूनच त्यांनी पर्यावरणाचा पर्यावरण वाचवा ही दिंडीसुद्धा या निमित्ताने आज त्यांनी काढलेली आहे. एक धार्मिक आणि आध्यात्मिक चळवळीबरोबरच आपल्या जीवनाशी संलग्न असणारं हे पर्यावरण याला सुद्धा त्याची एक जोड दिलेली आहे, जेणेकरून आमच्या सर्व महिला भगिनी, आमचे तरुण, सर्व बालकं यांच्या मनामध्ये सुद्धा हे धार्मिकतेबरोबरच हे पर्यावरणाचं रक्षण कसं करावं हे बीज त्यांनी आज या ठिकाणी रोवलेलं आहे. निश्चितपणे याचा वट वृक्षामध्ये रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही. हे गाव खूप सुंदर आहे, गाव खूप सुंदर सजवण्याचं काम चालू आहे. माणसं तर खूपच छान आहे, माझ्या महिला खूप नटलेल्या आहेत, सजलेल्या आहेत, आनंदाने त्या आता या दिंडीमध्ये सामील होत आहे. परंतु याबरोबर वृक्षारोपण, अधिक ऑक्सिजनची निर्मिती, पुढच्या पिढीला आपण अधिक काय देणार आहोत, ते इथं चांगलं एक सुसज्ज असं ग्रंथालय आहे की जेणेकरून एक ज्ञानामध्ये भर सर्वांच्या पडावी यासाठी सुद्धा मोठी चळवळ या ठिकाणी चालू असते आणि म्हणून आज एक स्वच्छ असं गाव वडगाव लांडगा की क्लीन वडगाव लांडगा, ग्रीन वडगाव लांडगा आणि गार्डन वडगाव लांडगा, म्हणजे काही दिवसांनी तुमच्या गावात एक सुंदर गार्डन सुद्धा उभी राहील. जणू एक गाव एक गार्डन सारखंच आहे, एक गार्डन विलेज आहे अशा प्रकारचं हे गाव स्मार्ट विलेज त्या दिशेने आपली वडगाव लांडग्याची वाटचाल चालू आहे. यामध्ये जे प्रमुख आहेत श्रीयुक्त बाळासाहेब लांडगे, त्याचप्रमाणे डी एम लांडगे, सर्वच सरपंच, सर्व सदस्य, उपसरपंच, गावची सोसायटी असो, दूध डेअरी असो, त्याचे सर्व चेअरमन, सर्व जे सदस्य आहेत यांनी अतिशय चांगल्या प्रकारे एकीने भाग घेतलेला आहे आणि निश्चितपणे भारताच्या नकाशावर हे गाव लवकर कसं जाईल, जसं संगमनेर भारताच्या नकाशावर येण्यासाठी प्रयत्न चालू आहे, तसंच आपल्या संगमनेर तालुक्यातील हे वडगाव लांडगा गाव सुद्धा भारताच्या नकाशावर येण्यासाठी एक स्मार्ट विलेज म्हणून बनण्यासाठी आपण या दिंडीच्या निमित्ताने ही चळवळ उभी करत आहात, हे काम करत आहात, याबद्दल या गावातील सर्व तरुण वर्गाला, त्याप्रमाणे सर्व बालकांना, माझ्या सर्व महिला भगिनी, सर्व बंधूंना मी मनापासून शुभेच्छा देते. आणि एक नवीन अशी गोष्ट होणार आहे की संगमनेर शहरातनं जेव्हा वडगाव लांडग्याची दिंडी जायची त्यावेळेस पाणी पिले का तिथंच टाकायचे पिशवी, काही खाल्लं की तिथंच टाकायचे. आता मात्र तुम्ही आज जाल तर संगमनेर शहरामध्ये एवढा सुद्धा तुम्ही कचरा करणार नाही. परिसर स्वच्छ ठेवा ही सुंदर थीम तुम्ही घेतलेली आहे आणि गोण्यांना त्याचे स्टिकर लावून खूप छान काम या ठिकाणी केलेलं आहे. निश्चितपणे संगमनेर शहर सुद्धा प्लॅस्टिक मुक्त करण्याचा आपला प्रयत्न आहे, यासाठी तुम्ही सुद्धा यामध्ये हातभार लावणार आहात, याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. तर याप्रसंगी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, जिल्हा परिषद सदस्य आर्यम कातोरे, विष्णुपंत रहाटळ, उपसरपंच अंजनकुमार लांडगे, माधव लांडगे, सरपंच भीमाबाई लांडगे,
कविता लांडगे, डीएम लांडगे, निलेश सोनावणे, हरीश लांडगे, रमेश मोरे, गोकुळ मोरे, राजू रोकडे, रत्नाकर जाधव आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. उपसरपंच अंजनकुमार लांडगे, उत्तम लांडगे, राजेंद्र लांडगे, मिलिंद बिबिवे, नवीन शिंदे, रामहरी लांडगे, सचिन लांडगे, अशोक लांडगे, सुरेश लांडगे, बाळासाहेब लांडगे, श्याम सुतार, तसेच साईदर्शन परिवार, ओम साई फाउंडेशन, रौद्र शंभू युवा प्रतिष्ठान, राजे युवा प्रतिष्ठान, गावातील सर्व महिला बचत गट, सर्व संस्थांचं मोलाचं सहकार्य मिळालं. संजय गोपाळे, सी न्यूज मराठी, संगमनेर.